मराठवाड्याचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मिटणार. टँकरवाडा म्हणून ओळख असलेल्या मराठवाड्याची काया पलटणार. महायुती सरकारचा महत्वपूर्ण निर्णय. कोकणात वाहून जाणाऱ्या उल्हास कोरे आणि वैतरणा खोऱ्यातील 54.70 टीएमसी पाणी मराठवाड्याला देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. या दोन्ही खोऱ्यातील पाणी वळवण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या नदीजोड योजनेचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी 61.52 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. लहरी निसर्गाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यावर कायम दुष्काळाची गडद छाया असते. यावर्षीही मराठवाड्यातील अनेक गावांना भर पावसाळ्यातही टँकरने पाणी पुरवठा करावा लागला. यामुळे मराठवाड्याला टँकरवाडा म्हणूनही नवले जाते. मराठवाड्यातील दुष्काळावर कायम उपाययोजना करण्यासाठी कोकणात वाहून जाणाऱ्या पश्चिम वाहिनी नद्यांचे अतिरिक्त पाणी नदीजोड प्रकल्पाद्वारे मराठवाड्याला देण्यात यावे अशी मागणी अनेक वर्षापासून मराठवाड्यातील जनता करीत आहे. या पार्श्वभूमीवर जुलै महिन्यात मराठवाड्यातील जलतज्ञांची बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती. या बैठकीतही नदीजोड प्रकल्पाद्वारे मराठवाड्याला पाणी देण्याची मागणी करण्यात आली होती. तेव्हा त्यांनी लवकरच सकारात्मक निर्णय होईल असे आश्वासन दिले होते. कोकणातील अतिरिक्त पाणी मराठवाड्याला वळवण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या अंदाजपत्रकास 5 सप्टेंबर रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. तर पश्चिम वाहिनी खोऱ्यातील उल्हास खोऱ्यातून 34.80 टीएमसी तसेच वैतरणा खोऱ्यातून 19.90 टीएमसी असे एकूण 54.70 टीएमसी अतिरिक्त पाणी वळवण्यात येणार आहे. याकरिता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी 61.52 कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. उल्हास आणि वैतरणा खोऱ्यातील पाणी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्यात वळवल्यास मराठवाड्यातील सुमारे 2,40,000 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल. यासोबतच मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागू शकतो.